मातोश्री वृद्धाश्रम का रौप्य महोत्सव 26 जनवरी को आयोजित किया गया है। इस संदर्भ में जानकारी आयोजित पत्र परिषद में भारतीय समाज सेवा संस्था की अध्यक्ष शोभा फडणवीस ने दी। भारतीय समाज सेवा संचालित मातोश्री वृद्धाश्रम को 25 वर्ष पूर्ण हो रहे हैं। इस मौके पर मातोश्री वृद्धाश्रम का रौप्य महोत्सव समारोह 26 जनवरी को आयोजित किया गया है। कार्यक्रम में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, अध्यक्ष राष्ट्रीय मांगा स्वर्गीय आयोग दिल्ली हंसराज अहिर, चंद्रपुर वनी सांसद सुरेश धानोरकर, पूर्व मंत्री चंद्रशेखर बावनकुड़े, पूर्व पालक मंत्री विजय वडेट्टीवार, विधायक कीर्ति कुमार भांगड़िया, विधायक किशोर जोरगेवार, विधायक सुभाष धोटे, विधायक प्रतिभा धानोरकर, पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया, इन आदि मान्यवरों की उपस्थिति रहेगी। इस समय पत्र परिषद में शैलिश बागला, बलराम डोडानी, मधुसूदन रुंगटा, अजय जायसवाल, रजनी हजारे आदि उपस्थित थे। इस संदर्भ में जानकारी अध्यक्ष शोभा फडणवीस ने दी। वृद्धाश्रम 1996 पासून उद्घाटन झालं, 96 पासून चालू आहे आणि गेले 25 वर्ष, गेले 3 वर्ष सोडले तर उलटले 22 वर्ष जवळपास हा नॉनग्रेन बेसिसवर सुरू आहे। या ठिकाणी हा आश्रम चालवत असताना लोकांचा सहभाग आम्हाला फार मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे आणि त्यातून हा आश्रम मोठा उभा झालेला आहे आणि चालतो। 25 वर्षापासून आम्ही चालवत आहोत। या ठिकाणी वृद्धांसाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत, उदाहरणार्थ कॉट असेल, पलंग असेल, त्याच्यानंतर पंखा असेल, खोल्यांमध्ये सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे। आणि दुसरं असतं की बा शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून अक्वागार्ड ठेवलेला आहे। विजेमुळे आम्हाला विजेचे बिलं भरावे लागायचे म्हणून सोलर केलेलं आहे। आणि आता उन्हाळा दिवस या ठिकाणी खूप उष्ण प्रमाण असते म्हणून मोठे कूलर पण या ठिकाणी लोकांनी दिलेले आहेत। मोठ्या प्रमाणात लोक आम्हाला या सगळ्या गोष्टीत मदत करत आहेत। आता 25 वर्ष झाल्यामुळे एकदा पुन्हा याचा रौप्य महोत्सव करावा म्हणून आम्ही त्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि शासनाची इतकी वर्ष मदत नव्हती, 2021-22 त्यांनी आम्हाला ग्रँट सुरू केली आणि म्हणून त्या उद्देशाने या ठिकाणी कार्यक्रम घेत असताना सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून आपण उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि ते येतात आहे। आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे हा सर्व कुठल्याही पक्षाचा लेबल लावलेला नाही आहे, हा लोकांच्या संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या सहयोगातून उभा झालेल्या या वृद्धाश्रमाला हा सर्व पक्षीय हा कार्यक्रम आहे। त्यामुळे या ठिकाणी खासदार, आमदार, सर्व प्रकार जिल्ह्याचे जेवढे प्रमुख आहेत तेवढे सगळे येणार आहेत आणि हा कार्यक्रम योग्यतेरित्या पार पाडणार आहे। आणि याच्यामध्ये विशेष काही आपण कार्यक्रम ठेवलेले नाही आहेत, फक्त शुभेच्छा त्यांच्या आणि त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी असावे एवढी त्या ठिकाणी मागणी राहणार।